आहोत कानेरी मठ म्युझियम मध्ये. लाईट थोडी कमी आहे मला माहित नाही तुम्हाला दिसतोय की नाही, ऑफकोर्स आता दिसत असेल. आणि सिद्धगिरी म्युझियम, हा म्हणजे कानेरी मठ आहे ना दादा, सिद्धगिरी म्युझियम मध्ये. आणि इकडे त्यांनी ना त्यांची एक परंपरा, गाव, गुरु, शिष्य असे गावच दाखवले आणि सगळं मूर्त्यांचं गाव आहे वर्ष. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेवढं मला दाखवता येईल, कारण का प्रॉब्लेम असा झाला ना की मी चार्जिंग आणायला विसरलो याची. सो जेवढं मला कव्हर करते तेवढं मी कव्हर करेन. तर तुम्हाला पहिलाच व्हिडिओ मी दाखवतो की इकडे काय कसली मूर्ती आहे ते दाखवतो. हे असं एक गाव आहे कौलारू. इथे वर्ष त्यांचे गुरु बसलेत आणि इथे सगळे शिष्य बसलेत. आणि मूर्त्या खरंच खूप छान बनवल्या, कारण का असं वाटतंय की ओरिजिनल मूर्ती आहेत, त्यामुळे त्यांचं जे फिनिशिंग आहे ते खूप छान आहे. सो आता आपण पुढे बघू. आणि वर्ष एक एंट्रन्स खूप चांगला केलाय. वर्षा कसं वाटतं तुला हा एंट्रन्स? छान वाटतंय. काय मटेरियल काय? प्लास्टर ऑफ पॅलेस आहे ना. वेदव्यास सनातन धर्माचे परमाचार्य व प्रवक्ते. वेदाचे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद असे चार भाग केल्यामुळे त्यांना वेदव्यास असे म्हणतात. त्यांनी कथारूपाने 18 पुराणांची निर्मिती केली. जीवनातील पुरुषार्थ समजावून घेण्यासाठी 1,00,000 श्लोकांचे महाभारत रचले, ज्यात भगवद्गीतेचा समावेश आहे. मागे नारदांची मूर्ती आहे. नारद म्हणजे आपण जे म्हणतो नारायण नारायण, तर त्यांची मूर्ती आहे. त्यांची माहिती इथे दिलेली आहे. तर सतत म्हणजे त्यांच्या गळ्यात वीणा असते, भ्रमंती करणारी. चिरकारिक. चिरकारिक हे गौतम मुनींचे सुपुत्र होते. ते अंगिरस ऋषींच्या वंशातील जन्मलेले होते. तुम्ही जर इकडे आता एक नीट आवाज ऐकाल तर तुम्हाला तो रात किट्यांसारखा आवाजाचा एक इथे फील दिलाय. एकदा नीट ऐका. मागे दाखवलं की त्यांनी रातकिड्यांचा आवाजाचा उपयोग खूप छान केला. तिकडे जसा रात्रीचा एक फील येतो. आता इकडे काय वर्षा? विष्णू शर्मा म्हणजे काशी राज्याच्या संस्थानातील संस्कृत पंडित. आणि त्यांचे सगळे शिष्य आणि गुरु. वाल्मिकी महर्षींची माहिती दिलेली आहे. ते धर्माचार्य याचबरोबर सामाजिक जीवनाबद्दलचे विशेषज्ञ तसेच गंभीर अंतश्चेताही होते. ते एक महान कवी होते. एका साधारण कंच पक्षाच्या शोकाची कथा श्लोकमयी वाणीत रचलेली आहे. ते संस्कृतमधील प्रथम काव्य होते म्हणून त्यात आदि कवी असे म्हणतात. मूर्त्या इतक्या जिवंत वाटतात की घडून गेलेला इतिहास हा पुन्हा घडतोय की काय असा जणू काही भास होतो. मूर्तिकाराने या मूर्त्यांमध्ये फक्त रंगच नाही तर आत्मासुद्धा भरलेला आहे. आता हीच गोष्ट पहा ना. श्रीरामांना गोड बोरं खाता यावी म्हणून शबरीने ते सर्वप्रथम चाखली आणि मगच ती श्रीरामांना खाऊ दिली. म्युझियम बरंच मोठं आहे. बऱ्यापैकी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कॅमेराची बॅटरी पण थोडी डाऊन असल्यामुळे पुढचं दाखवता येईल की नाही थोडं डाऊटफुल आहे. काश्यप हे आयुर्वेदीय वैद्य विज्ञानी होते. हे स्त्री प्रसूती व बालरोग तज्ज्ञ होते. आयुर्वेदाच्या 8 अंगांपैकी एक महत्वाचे अंग कौमार्य भृत्य म्हणजे बालविद्या काश्यप हे त्याचे प्रणेते. आधीचा जो भाग होता तो सगळे वेदशास्त्रातले पारंगत ऋषी मुनी वगैरे संत महाराज त्यांची होती माहिती. आता तसा मध्ये एक पोर्शन स्टार्ट होत आहे ते सगळे वैद्य शास्त्रातले जे आहेत म्हणजे तेव्हा कसे ऑपरेशन व्हायचे, सर्जरी कशी व्हायची, मेंदूची म्हणा किंवा आपल्या शरीरातले हाडांची वगैरे जी काही सर्जरी तेव्हाची व्हायची ते सगळे त्यांनी पिक्चराईज केलंय. तर स्टेप बाय स्टेप मॅक्झिमम पॉसिबल होईल तसं आम्ही दाखवतोय. आणि मागे औषधं बनवत होते वर्षा. रसायन शास्त्रज्ञ नागार्जुन त्यांचा हा
जी थीम आहे ती म्हणजे तेव्हा कसं व्हायचं वगैरे सगळं ते दाखवलेलं आहे, खूप भारी आहे. म्हणजे तेव्हा कसं सुचलं असेल त्यांना, कशी सुरुवात झाली असेल, हो तेव्हा तेवढं हे नव्हतं, म्हणजे डेव्हलप नव्हतं काहीच, सायन्स एवढं प्रगत नव्हतं की असेल. त्यांना हँड्स ऑफ. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, कारण फर्स्ट टाइम आम्ही पण आलो आहे, त्यामुळे किती वेळ लागेल काहीच अंदाज नाही आहे. तरी मॅक्झिमम दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण टेक्निकल इश्यू म्हणजे बॅटरीचा वगैरे थोडा प्रॉब्लेम होतोय, डाऊन होत चालली आहे, त्यामुळे ॲज अर्ली ॲज म्हणजे जे दाखवता येईल ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतोय. ह्यांनी कसं कसं म्हणजे शोध लावले असतील हे खूप छान वाटतं, आणि खरंच प्रसन्न असं क्लायमेट पण आहे, नीट अँड क्लीन आहे. तर तुम्ही नक्की इथे भेट द्या आणि तुम्हाला नक्की आवडेल. तोपर्यंत बाय बाय.